देशातील कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिमीटर आणि डिजिटल थर्मामीटरचा सर्वाधिक काळाबाजार झालाय या उपकरणांच्या किमतीत मोठी वाढ करत असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे त्यामुळे सरकारनं मोठा निर्णय घेतलाय सरकारच्या या निर्णयामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे कोरोना किटमधील ऑक्सिमीटर डिजिटल थर्मामीटरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे ही उपकरणं स्वस्त मिळतील सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळं या वस्तूंच्या व्यापारावर मर्यादा निश्चित केली आहे त्यामुळे ऑक्सिमीटरसारखी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणं बाजारात स्वस्त होणार आहेत भारत सरकारच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइझिंग ऑथॉरिटीनं पल्स ऑक्सिमीटर रक्तदान मशीन इन्फ्रारेड थर्मामीटर ग्लुकोमीटर आणि नेब्युलायझरच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे आता या वस्तू सत्तर टक्क्यां टक्क्यांपेक्षा जास्त नफ्याने विकता येणार नाही आता ही पाच वैद्यकीय उपकरणं वितरकाच्या किमतीच्या सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त नफ्यावर विकली जाऊ शकत नाहीत एनपीपीएच्या निर्णयानंतर या पाच वैद्यकीय उपकरणांच्या विक्रेत्यांना वीस जुलैपर्यंत नवीन नियमानुसार एमआरपीमध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत